नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येत्या बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न चौथा असतो क्वेश्चन फोर त्याच्यामध्ये बी हा रायटिंग स्किलचा आणि त्याच्यामध्ये तिसरा भाग हा असतो मुलाखतीचा ज्याला एकूण चार गुण असतात हे चारपैकी चार, चार गुण मिळवायचे चा असतील तर तुम्हाला अशा पद्धतीनं उत्तर लिहावं लागेल मी आपल्याला सांगतो त्या पद्धतीनं आपल्याला प्रश्न विचारला जातो जसं की ॲज अ पार्ट ऑफ कन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ यू वर फॉर्च्युनेट टू व्हिजिट अ झू एक जंगली प्राण्यांचं संरक्षण संवर्धन करायच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे प्राणी संग्रहालयाला भेट देण्याची वेअर इन यू इंटरव्ह्यू द झू मॅनेजर ज्या ठिकाणी तुम्ही झू मॅनेजरची मुलाखत घेतली राईट आउट द क्वेश्चन दॅट यू आस्कड हिम आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या संग्रहालयाचा जो मॅनेजर आहे त्याला जे प्रश्न विचारले दहा प्रश्न ते तुम्ही इथं लिहून काढा मग तुम्ही सुरुवातीला लिहायचं द फॉलोइंग क्वेश्चन फॉर्म्स पार्ट ऑफ द इंटर टू द झू मॅनेजर ड्युरिंग अ व्हिजिट टू द झू मी जेव्हा प्राणी संग्रहालयामध्ये गेलो तेव्हा त्या प्राणी संग्रहालयामध्ये मॅनेजरला खालील प्रश्न विचारले पहिला प्रश्न विचारला हाऊ मेनी ॲनिमल्स डू यू हॅव हिअर इन दिस झू या प्राणी संग्रहालयामध्ये किती प्राणी आहेत पुढचा प्रश्न विचारला वॉट फूड इज सप्लायड टू दीज ॲनिमल्स या प्राण्यांना कोणतं अन्न दिलं जातं तिसरा प्रश्न हाऊ वेल सेक्युअर आर द दे ॲनिमल्स इन देअर केजेस या पिंजऱ्यांमध्ये ते प्राणी कसे सुरक्षित असतात चार नंबरचा प्रश्न वॉट प्रॉब्लेम्स डू दीज ॲनिमल्स फेस विथ रिस्पेक्ट द एन्हायरनमेंट आणि हे जे प्राणी आहेत या प्राण्यांना पर्यावरणामध्ये जंगलामध्ये काय समस्यांना तोंड द्यावं लागतं पाचवा प्रश्न विचारला हाऊ डू यू विजिटर्स ट्रीट द केजड ॲनिमल्स इथं जे पिंजऱ्यामध्ये प्राणी असतात या पिंजऱ्यात असलेल्या प्राण्यांना येणारे जे पर्यटक आहे ते कसं त्यांना ट्रीट करतात कसं त्यांच्याशी वागतात सहावा प्रश्न व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ धीज ॲनिमल्स आणि जेव्हा हे पर्यटक त्यांच्याशी वागतात विशिष्ट पद्धतीनं तेव्हा हे प्राणी त्यांना कशी प्रतिक्रिया देतात सातवा प्रश्न व्हॉट फॅसिलिटीज डू यू हॅव टू ट्रीट इलनेस अँड इंजरीज जेव्हा या प्राण्यांना काही आजार होतो किंवा जखमा होतात तेव्हा यांना काय सुविधा दिल्या जातात आठवा प्रश्न टू व्हॉट एक्सटेंड डू यू गेट सपोर्ट फ्रॉम द जनरल पब्लिक और फ्रॉम ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन तुम्हाला इथं ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांच्याकडून किंवा सामान्य लोक आहेत त्यांच्याकडून कसा आधार मिळतो कसा सपोर्ट मिळतो नववा प्रश्न हाऊ फार आर विजिटर्स वेल बिहेव्ड अँड फॉलो इन्स्ट्रक्शन्स हाऊ फार आर विजिटर्स वेल बिहेव्ड लोक या प्राण्यांशी कसे चांगले वागतात आणि त्या सूचनांचं पालन कसं करतात आणि दहावा प्रश्न व्हॉट सजेशन्स फॉर इम्प्रूवमेंट्स वूड यू लाईक टू मेक आणि यांच्या सं सुधारणासाठी तुम्ही काय सूचना कराल अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रश्न लिहिले प्रश्नपत्रिकेत प्रश्न, प्रश्न चौथ्या बीमधल्या तिसऱ्याचं उत्तर लिहिताना तर, तर आपल्याला चार पैकी चार गुण नक्कीच मिळणार आहेत धन्यवाद